सध्या नांदगाव येवल्यामधल्या घरोघरी लगबग सुरू आहे ती पापड आणि कुरड्यांची. बटाट्याचे चिप्स, तांदळाचे पापड, नाचणीचे पापड हे सगळे वाळवण्याचे पदार्थ करण्याचं काम सध्या जोरदार सुरू आहे. एरवी हे फावल्या वेळात आणि साठवणीचे करायचे पदार्थ, पण काळ बदलला. शहरातल्या आणि काही प्रमाणात गावातल्या महिलाही नोकरीमध्ये व्यस्त झाल्या आणि हे वाळवण्याचे पदार्थ घरी आयत्या येऊ लागले. ही गरज ओळखून नांदगाव मधल्या महिलांनी या पदार्थांच्या विक्रीसाठी वेबसाईट सुरू केली आहे. स्मिता रत्नपारखी यांच्या पुढाकारातून www.कोरडाईपापड.com ही वेबसाईट सुरू झाली आहे. ग्रामीण भागातल्या महिलांना जर ना मार्केट नव्हतं किंवा ज्या स्वतः घराबाहेर पडून बाजारापर्यंत जाऊ शकत नव्हत्या किंवा त्यांना कल्पना नव्हती की हा आपला माल कुणाला नक्की द्यायचा, ह्या मालाचा ग्राहक वर्ग कोण आहे हे त्यांना समजत नव्हतं. ते मॅनेजमेंट करण्याचं कार्य मी केलं. जे बाहेरचे मोठमोठे जे ग्राहक आहेत की जे मोठ्या पदांवर उच्च पदस्थ आहेत, तर त्यांना ह्या ऑनलाईनमुळे चांगला फायदा झाला. जमाना फास्ट फूडचा असला तरीही पारंपरिक वाळवण्याचे पदार्थ आजही जेवणाच्या ताटातलं आपलं महत्व टिकवून आहेत, त्यामुळे या पदार्थांना चांगली मागणी आहे आणि कुरडई पापड .com ला प्रतिसादही चांगला मिळतोय. या वेबसाईटवरून कुरडई, नागली पापड, तांदूळ, ज्वारी, तांदळाचे पापड, वडे, वेफर्स, शेवया यासारख्या पदार्थांची विक्री केली जाते. ग्राहकांनी ऑनलाईन ऑर्डर फॉर्म भरल्यावर त्याला वाळवण्याचे पदार्थ घरपोच आणि मोफत पाठवले जातात. आम्हाला कुरडायापूर्वी आम्ही असं बनवायचं, घरगुतीच बनवायचं घरच्या पुरत्या. आणि या वर्षी पाऊस नसल्यामुळं मग आम्ही वजनदारी नसल्यामुळं या घरी कुरडाय बनवायचं सुरुवात केली. रत्नपारखी ताईने आम्हाला सुचवलं, त्यातपासून आम्हाला दोन पैसे मिळायला लागले. आधी प्राथमिक स्वरूपात घरगुती वापरण्यासाठी आम्ही उन्हाळी कामं सगळ्याच बायका घरोघरी करतो, परंतु याला एवढं मोठं स्वरूप येईल याची आम्हाला कल्पना नव्हती. आणि आधी सुरुवातीला मी प्राथमिक स्तरावर गावातल्या गावात जे व्यावसायिक लोक आहेत, महिला आहेत, त्या माझ्याकडे येऊन स्वतः घेऊन जात होत्या. परंतु आता नाशिकला रत्नपारखी वहिनींनी आमचा माल पाठवल्यामुळे याला मोठं मार्केटिंग आता मिळालेलं आहे. पारंपरिक पदार्थांना ऑनलाईन विक्रीची जोड दिल्यानं ग्राहकांनाही घरबसल्या हे पदार्थ उपलब्ध होणार आहेत, तर या व्यवसायामुळे शेकडो महिलांना रोजगार मिळालाय. झी मीडियासाठी योगेश खरे आणि निलेश वाघसह ब्युरो रिपोर्ट, येवला, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.